नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी लता भोसले नागेश करजगे ऑर्किड स्कूल मधून आपलं मनपूर्वक स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी आपण ऐकलेल्या अशीच एक छानशी गोष्ट आज आपण ऐकणार आहोत आणि या गोष्टीतून तुम्ही कोणता बोध घेतलात हे सर्वात शेवटी मला सांगायचं आहे। पाठ 28 फुलपाखरू आणि मधमाशी हा पाठ आज आपण अभ्यासणार आहोत। चला तर मग पाहूया पाठ 28 फुलपाखरू आणि मधमाशी। विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येकाने जे आपलं सुलभ भारतीचं पुस्तक आहे पाचवी ते समोर ठेवायचं आणि पान नंबर 53 काढायचं आहे आणि जे फुलपाखरू आणि मधमाशी आहे त्यांचे संवाद काय आहेत तर ते आज आपण पाहणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक ओळीवर तुम्हाला बोट ठेवायचं आहे। बघा या ठिकाणी जे पहिलं चित्र दिसतंय तुम्हाला, या ठिकाणी फुलपाखरू आणि मधमाशी तुम्हाला दिसते। मधमाशी काय करते, फुलातील मध गोळा करत आहे नाही का, आणि फुलपाखरू इकडून तिकडे या झाडावरून त्या झाडावर आपल्याला उडताना दिसत आहे। सकाळी बागेत एक फुलपाखरू स्वच्छंदपणे म्हणजेच काय मनात येईल तसं स्वैर अगदी कुणीही त्याला विचारणार नाही म्हणजेच काय स्वच्छंदपणे स्वैर असं हे काय करतंय फिरत आहे। स्वच्छंदपणे म्हणजेच स्वैर अधोरेखित करा, स्वच्छंदपणे म्हणजेच स्वैर। एक मधमाशी त्याच्या जवळ येते, कुणाजवळ, या फुलपाखराजवळ येते। मग फुलपाखरू, काय ग मधू इतक्या घरीत कुठे चाललीस, फुलपाखरू मधमाशीला विचारतो। मधू, अरे मध गोळा करायला, मधमाशी सांगते। मग परत फुलपाखरू, थांब ना जरा बघ आजची सकाळ किती सुंदर आहे, फुलपाखरू मधमाशी सांगतो थांब ना। मग मधू म्हणजेच मधमाशी करते, हो रे तिकडचं जे तिकडचं आहे काय कारंज बघ कसं थुई थुई नाचते, मधू सांगते। परत फुलपाखरू म्हणतो, बागेतील फुलझाड किती सुंदर दिसत आहेत, फुलांचा सुवास सगळीकडे दरवळत आहे। पुन्हा मधू सांगते, मंद वारा सुटला आहे कसं छान वाटते पण मला थांबायला वेळ नाही, कोण म्हणते, मधमाशी म्हणते। फुलपाखरू म्हणतो, थांब थोडा वेळ आपण या गुलाबाच्या फांदीवर बसून जरा गप्पा मारूया, कारण फुलपाखरू एकटंच होतं ना त्याच्याबरोबर कोण नव्हतं, मग गप्पा मारूया असं फुलपाखरू सांगतं। मधू, नको रे बाबा इकडे तुझ्यासारखं मजेत वेळ घालवायला मला सवड नाही, सवड म्हणजेच वेळ नाही असं म्हणते। मी सकाळपासून निघाले खरी पण मध काही गोळा करून झालेला नाही। मग फुलपाखरू, मध गोळा करण्याची कामं कुणी दिली तुला, कोण विचारते, फुलपाखरू विचारते मधमाशीला, कोण दिले तुला। पुन्हा एकदा बघा काय झालेलं आहे, एका बागेचं हे दृश्य आपल्याला दिसत आहे। इथे कोण कोण आहे, फुलपाखरू आहे, मधमाशी आहे आणि वेगवेगळे रंगी बेरंगी फुलं या ठिकाणी आहे आणि फुलपाखरू काय करतंय मस्त स्वच्छंदपणे म्हणजेच काय स्वैरपणे अगदी मनाला वाटेल तिकडं मनाला येईल तिकडं ते फिरत आहे आणि त्याच वेळेस ते एक मधमाशी त्याच्याजवळ येते। ती काय करते, त्या फुलाजवळ येते आणि ती मध गोळा करत असते त्या फुलामधला। मग फुलपाखरू काय म्हणतो तुला, काय ग मधू इतक्या गायीने कुठे चाललीस, काय गडबड आहे तुझी एवढी, मधू सांगते, अरे मध गोळा करायला चालले, कोण म्हणत, मधमाशी सांगते या फुलपाखराला। मग फुलपाखरू, थांब ना जरा बघ आजची सकाळ किती सुंदर आहे, बघ किती छान वाटते, मधू, हो रे तिकडचं कारंजे बघ कसं थुई थुई नाचते, कारंजे म्हणजे काय, पुष्करणी म्हणजेच काय, बघा आता या ठिकाणी दिसते की नाही पुष्करणी किती सुंदर दिसते। फुलपाखरू, बागेतली फुलझाडं किती सुंदर दिसत आहेत बघ बरं, फुलांचा स्वास सगळीकडे दरवळतो आहे। बघा आपण पाहतो की नाही वेगवेगळे फुलांचे वास, आपण काय केले, अनुभव घेतलेला आहे, गुलाबाच्या फुलाचा वास निशिगंधाचा आहे, मोगरा आहे, जाई आहे, जुई आहे,
वेगवेगळी फुलं आहेत आणि या वेगवेगळ्या फुलांचा वास किती सुगंधित असतो की नाही, सुवास म्हणजेच सुगंध दरवळतो आहे म्हणजे बघा जसं उदबत्ती आपण घरात लावतो आणि त्याचा वास सगळीकडे घमघमतो घमघमतो की नाही, सगळ्या घरामध्ये पसरलेला असतो. तसंच एका ठिकाणी ते फुलाचं झाड लावलेलं आहे, मग ते गुलाबाचं असेल, जाईजुईचं असेल किंवा मोगरा असेल, निशिगंध असेल, जे त्या एका ठिकाणी बागेमध्ये लावलेलं आहे पण त्याचा वास सगळ्या बागेमध्ये घमघमतो आहे म्हणजेच घुमतो आहे. मंद वारा सुटला आहे मधुवंते, मंद वारा सुटला आहे, कसं छान वाटते पण मला थांबायला वेळ नाही कारण ती खूप गहित आहे ना. मंद म्हणजे कसा हळू हळू असा वारा सुटलेला आहे, कसं छान वाटते बघ मला थांबायला वेळ नाही असं कोण म्हणते, मधमाशी म्हणते. फुलपाखरू म्हणतो मग थोडा थांब थोडावे आपण या गुलाबाच्या फांदीवर बसून जरा गप्पा मारूया, कशाच्या या गुलाबाच्या फांदीवर बसून जरा गप्पा मारूया असं कोण म्हणते, फुलपाखरू. आणि मग त्यास मधू म्हणते नको रे बाबा इकडे तिकडे तुझ्यासारखं मजेत वेळ घालवायला मला वेळ नाही सवड नाही, म्हणजेच काय मला त्या ठिकाणी वेळ नाही, मी सकाळपासून निघाली खरी म्हणजे सकाळीच मी निघाले होते कशासाठी, तर मला मध गोळा करायचं होतं म्हणून, पण मध काही गोळा करून झालेलं नाही. फुलपाखरू म्हणतो मध गोळा करण्याचं काम कोणी दिलं ग तुला, बघा या फुलपाखराला जास्तीचीच माहिती विचारायची आहे या मधमाशीची, म्हणून ते विचारत आहे काय विचारत आहे कुणी दिलं बरं तुला हे काम. बघा त्याच वेळेस मधू म्हणते आमच्या जी राणी माशी आहे की नाही राणी माशी तिने दिलं. फुलपाखरू अगं तरी पण तुला थोडा वेळ घालवायला काय हरकत आहे का बरं, तर त्याला खेळायला कोण नव्हतं ना गप्पा मारायला, म्हणून ते तसं म्हणता हरकत म्हणजेच मनाई, काय काय होते बरं काय मनाई का तुला, थांब ना थोडा वेळ काय होईल थोडा वेळ घालवला तर. मधू तुझं मन सोडायला वाईट वाटतं मला, तुझं मन आता मोडायला नको वाटतंय मला, म्हणजे बऱ्याच वेळेस होतं बघा आपली इच्छा नसते पण आपण ती सोडून निघून येतो नाही का, आपल्या मैत्रिणीला सोडून जायला नको वाटतं, आपण उशीर झालेला असतो घरी, आपले वडील वाट बघत असतात, आपण म्हणतो की नाही मला जावं असं वाटत नाही पण जावं तर लागेलच नाही का. तुझं मन मोडायला मला आवडत नाही पण मला जावं लागेल, करणार काय काम तर कुणाला चुकलेलं नाही बाबा. मधमाशी सांगते काम कुणाला चुकलेलं नाही. फुलपाखरू काय ग एवढं मध गोळा करून तुला काय मिळणार, शेवटी ती माणसंच धन ना, तर ते माणसाचंच स्वाधीन करणार आहेस की नाही तू. बघा फुलपाखरू काय म्हणाला तिला, अगं काही उपयोग नाही तू काय करणार आहेस सगळं माणसांना देऊन टाकणार आहेस ना एवढं करून करून. मग मधमाशी काय म्हणते असं कसं, आम्हालाही मध लागतच ना, मध किती औषधी आहे आणि किती उपयोगी पडतं ते तुम्हाला माहीत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो खरंच मध किती औषधी आहे की नाही, मध्यंतरी बघा आपल्याला सांगितलं होतं की आपल्याला काय करायचं आहे खोकला आला तर ते अद्रक आणि मध हे एकत्र करून आपल्याला झोपताना ते घेता आलं पाहिजे, अद्रकचा रस आणि मध, मग याच्यामुळं काय होतं आपला खोकला कमी होतो. किती औषधी आहे की नाही मध. फुलपाखरू हो मधात औषधी गुण असतात हे खरं आहे का ग, विचारतो तो. मग मधमाशी म्हणतो त्याला अरे मध ह्या औषधीच आहे. मग फुलपाखरू म्हणतो मध मला खूप आवडतं पण माझ्याशी गप्पा मारायला तुला वेळ नाही हे मात्र मला बिलकुल आवडलेलं नाही. बघा काय म्हणतो ते फुलपाखरू मध मला खूप आवडतं पण माझ्याशी गप्पा मारायला तुला वेळ नाही हे मात्र मला बिलकुल आवडलेलं नाही, म्हणजेच काय बिलकुल म्हणजे अजिबात, अधोरेखित करा बिलकुल म्हणजे अजिबात आवडलेलं नाही, त्याला खूप राग येतो का बरं, तर त्याच्याबरोबर गप्पा मारायला खेळायला कोणच नाही ना. मग मधू कामात मग्न राहणं
यात सुद्धा आनंद असतो. तुझंच बघ ना, तुझ्यासारखा सुंदर फुलपाखराला बघून किती आनंद होतो नाही का? बघा किती छान गुण सांगितले की नाही. फुलपाखराला मधमाशी कमी लेखत नाही, ती काय म्हणते, अरे कामात मग्न राहणं यात सुद्धा एक वेगळाच आनंद असतो. तुझंच बघ ना, तुझ्यासारखा सुंदर फुलपाखराला बघून किती आनंद होतो की नाही. बघा इतरांच्या डोळ्यात तू सुख देतोस, हेही तू करत असलेलं कामच आहे की नाही. बघा मग आपल्याला काय करता आलं पाहिजे, कायम इतरांना आनंद देता आलाच पाहिजे. फुलपाखरू खरं सांगू का, तू इतरांना मोठेपणा देतेस, तोच तुझा चांगुलपणा आहे. बघा ती फुलपाखराला काय म्हणते, अरे मला तुझ्यासारखं देता येत नाही आनंद, तुला बघितल्यावर सगळेजण प्रसन्न होतात का, तर तुझे वेगवेगळे रंग आहेत की नाही, त्याला पाहून सगळे आनंद, किती डोळ्यांना त्यांच्या सुखद वाटतं तुला पाहिल्यानंतर. मग त्यावर फुलपाखरू म्हणतो, अगं तू तुझा चांगुलपणा आहे, तू काय करतेस मला मोठेपणा देतेस. मधू तसं नाही रे, तुझे विचार खूप चांगले आहेत, त्यामुळे तुला सगळेच चांगले दिसतात, म्हणून तुला तुझ्यातला मोठेपणा दिसत नाही. असं म्हणत मधमाशी निघून जाते. फुलपाखरू तिच्याकडे पाहतच राहते. बघा विद्यार्थी मित्रांनो, या दोघांमधील जर संवाद पाहिला तर एका बागेमध्ये जेव्हा दोघे जण भेटतात आणि जेव्हा ते गप्पा मारत असतात, बघा तर गप्पा मारत असताना ती बोलत असते त्याच्याशी, पण बोलताना ती आपला वेळ नाही घालवत. म्हणजेच काय, मधमाशीकडून कोणता गुण घेण्यासारखा आहे, सतत कार्य करत राहणं, म्हणजेच कामात मग्न असणं हा गुण तिच्याकडून घेण्यासारखा आहे. ती काय म्हणते, बापरे मी सकाळी निघाले होते बघ मध गोळा करायला, आपण आता मला मध गोळा करता चालणे, हे सुंदर दृश्य मलाही खूप आवडते, पण इथे मला जास्त वेळ थांबता येणार नाही. मग त्यास फुलपाखरू म्हणतो की माझ्याशी गप्पा मारायला थांबणार, ती म्हणते नाही रे बाबा तुझ्याशी गप्पा मारत बसायला मला वेळ नाही आहे, तेवढी सवड नाही आहे मला, मला खूप काम आहेत, मला मध गोळा करायला जायचं आहे. मग त्याला रागच येतो फुलपाखराला, अगं म्हणते तुला हे काम कोणी दिलं बरं, हा दुसऱ्यांना देता येत नाही का, तुलाच का काम दिलं असं, कारण त्याच्याशी खेळायला गप्पा मारायला कोणीच नसतं ना, त्याला असं वाटतं असं आपण गुलाबाच्या झाडावर बसून त्या फांदीवर बसून मस्तपैकी गप्पा माराव्यात, थोडंसं इकडं तिकडं फिरावं असं तिला वाटत असतं फुलपाखराला. पण मधमाशीला काही तेवढा वेळ नसतो, कारण तिला जिथे तुमची जी राणी माशी असते तिने काम दिलेलं असतं मध गोळा करायचं. मग तो म्हणतो अगं फुलपाखरू काय म्हणतो, अगं तेवढं मध गोळा करतेस पण त्याचा काय उपयोग, सगळं जे मध आहेत ना ती लोकच घेऊन जातात, तुला त्याचा काय उपयोग. मग ती म्हणते असं नाही रे, जरी लोक घेऊन गेले तरी ते आपल्या उपयोगाच आहे की नाही, आम्हालाही मध लागतोच ना, मध किती औषधी आहे किती उपयोगी पडतो हे तुला माहित आहे. मग आपण पाहिलं की मधाचे कोणकोणते उपयोग आहेत, अगदी लहान मुल जन्मला जन्मला त्याला मध चाटतात बघा, आणि मधामध्ये औषधी गुण असतो आपण पाहिलं. मध अरे मध हा औषधच आहे. फुलपाखरू काय म्हणतं, मध मला खूप आवडतं पण माझ्याशी गप्पा मारायला तुला वेळ नाही ना, मला अजिबात आवडलेलं नाही आहे, म्हणजेच का बिलकुल अजिबात आवडलेलं नाही, तू मला वेळच देत नाहीस. मधू सांगते अरे कामात मग्न राहणं यात सुद्धा वेगळाच आनंद असतो. बघा सतत आपण काय कामात राहिलं की आपल्या डोक्यामध्ये काही विचार येत नाहीत, म्हणजेच एक झाले की पुढचं काम, पुढचं झालं की तिसरं काम, म्हणजे अजिबात कुठल्या डोक्यात विचारायला वेळच द्यायचा नाही. तुमचं तुझंच बघ ना, तुझ्यासारखा सुंदर फुलपाखराला बघून किती आनंद होतो नाही का, तुझ्यामुळे लोक सुखावतात, त्यांच्या डोळ्यांना सुख मिळतं तुला पाहिल्यानंतर, हेही तू करत असलेलं एक कामच आहे की मी जरी मध गोळा करत असले पण तू काय उगाच इकडून तिकडून फिरतोस असं तुला वाटत असेल, पण तसं नाही आहे रे, तू जेव्हा फिरतोस की नाही तर तेव्हा तुला पाहिल्यानंतर लोकांना खूप आनंद होतो. हे कोण पटवून देत आहे, मधमाशी त्या फुलपाखराला पटवून देत आहे. मग त्यावेळेस फुलपाखरू म्हणतो, खरं सांगू का तू इतरांना मोठेपणा देतेस, तो तुझा चांगुलपणा आहे. तसं नाही रे मधू काय म्हणते, तसं नाही रे, तुझे विचार खूप चांगले आहेत त्यामुळे तुला सगळंच चांगलं दिसतं, म्हणून तुला तुझ्यातला मोठेपणा दिसत नाही, तुला काय वाटतं इतरांचंच काम मोठं, तूही खूप छान काम करतोस, फक्त तुला सांगणारं कोणीतरी पाहिजे रे. असं म्हणत मधमाशी निघून गेली आणि फुलपाखरू मात्र तिच्याकडं पाहतच राहिला.
बघा ना विद्यार्थी मित्रांनो, माणूस काय करतो, स्वतः को एखादी गोष्ट करत नाही पण ऐकतो जे केलेलं असते की नाही ते त्याला घ्यायला खूप आवडतं. असंच एकदा मधमाशी काय करते, मध गोळा करते त्या झाडावर आणि त्या ह्याच्यामध्ये मध झाडावर मध केलेलं असं तिने तयार आणि ती तशीच निघून जाते. मनुष्य काय करतो, तिथं आग लावतो खाली आणि ते सगळं मध काढून घेतो. मग त्याच वेळेस बऱ्याच तिथं माशा मधमाशा मरून जातात, काही माशा निघून जातात. मग त्यावेळेस मधमाशीला एक जण विचारतं, अगं मधमाशी तू एवढं कष्टानं हे बनवतेस आणि लोक काय करतात, तुझ्याच त्या मधाला आग लावून टाकतात आणि ते मध काढून घेतात. मग याच्यामध्ये त्या काही माशा पण मरतात आणि तुझंही केवढं नुकसान, तुझी मेहनत वाटपट जाते ना. असं विचारल्यानंतर मधमाशीने खूप छान उत्तर दिलं. मधमाशी काय म्हणते माहिती आहे, अहो म्हणते की लोक काय करतात, मी तयार केलेलं घेऊन जातात पण माझ्यातली कला तरी घेऊन जाऊ शकत नाहीत ना. किती छान सांगितलं की नाही. म्हणजेच पक्षी प्राणी हे काय करतात, कायम इतरांचा विचार करतात, नाही का. या मधमाशीने पण काय केला, मला काहीतरी लोकांना देता येते की नाही हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे मी मध देऊ शकते ना, मी मध देऊ शकते आणि पण मी माझी कला त्याला देऊ शकत नाही का. एकदा म्हटलं मन काय झालं, पुन्हा मी नव्याने दुसऱ्या झाडावर जाऊन बांधू शकते, नाही का. मला पुन्हा बांधता येतं आणि पुन्हा मध तयार करता येतं. पण माणसाला तयार करता येतं का मध, पुन्हा तो काय करतो, पुन्हा तीच कृती करायला येतो, नाही का. पुन्हा मी नव्याने जाते, पुन्हा दुसऱ्या झाडावर मी मध तयार करते, पोळ तयार करते आणि तिथं मध तयार होतं. म्हणजे लोकांनी नुकसान करणं आणि मी सतत फायद्यामध्ये राहणं, कारण नवीन 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 मी काय करत असते, ज्ञान मिळवत असते आणि ते नवीन प्रत्येक फुलामध्ये जाऊन मध घेत असते आणि मग मी लोकांना देत असते. म्हणजे देणं हे कुणाकडून शिकावं, पक्ष्यांकडून, या कीटकांकडून. या गोष्टी आपल्याला शिकण्यासारख्या आहेत बरं का विद्यार्थी मित्रांनो. किती छान सांगितलं, फुलपाखराला पाहिल्यावर कुणाला बरं आनंद होत नाही का. फुलपाखरू वेगवेगळ्या रंगाचे असतात, त्यांच्या छटा खूप सुंदर असतात. विद्यार्थी मित्रांनो, आपण जेव्हा फुलपाखरू चाललेलं असतं त्यांना आपण हातात धरतो किंवा त्यांना दोरी बांधतो त्यांच्या पायांना, आपल्याला या गोष्टी टाळायच्या आहेत, नाही का. आपलं कोणी बांधलेलं चालेल का, मग आपण का बरं बांधायचं या फुलपाखरांना. बऱ्याच मुलांना सवय असते फुलपाखरांना बांधून ठेवायचं नाही, त्यांना डबीमध्ये ठेवतात. तर या गोष्टी आपल्याला काय करायच्या, टाळायच्यात. किती छान गोष्ट सांगितली की नाही. फुलपाखराकडून कोणता गोष्ट घेण्यासारखी आहे आपल्याला, की तो काय करतो, डोळ्यांना सुखद आनंद देतो, त्यांना पाहिल्यानंतर आपल्याला प्रसन्न वाटायला लागतं. आणि मधमाशी ही आपल्याला केवढं मोठं आहे की नाही, औषधी गुण त्याच्यातला घेण्यासारखा आहे. मध हा एवढं महत्वाचं आहे तर ते आपल्याला ती देते औषध, मध आहे औषधी आहे, मध देतो ते आपल्याला. मग आपण मारायचं का तिला, नाही मारायचं मधमाशीला. या पण गोष्टी आपण घेण्यासारख्या आहेत. आपण या पाठातून कोणकोणत्या गोष्टी घेतल्या, तर या दोघांमध्ये असलेले संवाद आणि एकमेकांना दिलेला मोठेपणा, आपल्याला मोठेपणा दुसऱ्यांना देता आलाच पाहिजे. याच्यानंतर आपण जाणार आहोत तर या पाठातील प्रश्नांकडे. बघा, प्रश्न पहिला आहे कोण ते लिहा. प्रश्न पहिला काय, कोण ते लिहा. एकदा बागे स्वच्छंदपणे फिरणारे, म्हणजेच मनाला येईल तसं फिरणारं कोण आहे बागेमध्ये, पाहिलं की नाही आपण. फुलपाखरू, अगदी बरोबर आहे. स्वच्छंदपणे फिरणार आहे ते फुलपाखरू आहे. दुसरं, कामात मग्न असणारी. मग्न म्हणजे काय, अगदी गुंग असणारी. कामात गुंग असणारी कोण आहे, मधमाशी कामात गुंग असते, नाही का. तिसरं आहे बघा, थुई थुई नाचणारे. थुई थुई नाचणारे काय होते, बागेमध्ये काय असतं थुई थुई नाचणार, कारंजे, नाही का. असे पाण्याचे फवारे असतात की नाही, कारंजे. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा बघा, प्रश्न पहिला कोण ते लिहा, आपल्याला त्याच्या समोर लिहायचं आहे बरं का. बागे स्वच्छंदपणे फिरणारे कोण आहे, फुलपाखरू.
दुसरं कामात मग्न असणारी कोण आहे मधमाशी आणि तिसरं थुईथुई नाचणारे जे आहेत मोर नाही ना का कारंजे थुईथुई नाचणारे कोण आहेत कारंजे. पुढचा प्रश्न दुसरा जोड्या जुळवा अ गट आणि ब गट मग याच्यामध्ये काय दिलेलं आहे अ गटामध्ये सुंदर औषधी मन आणि दरवळणारा. आता सुंदर काय आहे या ठिकाणी आपण पाहिलं सुंदर काय आहे सकाळ आहे मग इथं काय करायचं आपल्याला जोडी जुळवून घ्यायची आहे सुंदर सकाळ. औषधी काय आहे औषधी काय आहे या ठिकाणी मध म्हणून मधाला आपण काय करणार तिथं जोडून द्यायचं आहे. याची जोडी कुठली औषधाची मध आहे. पुन्हा तिसरं मंद मंद काय होता वारा आणि दरवळणारा सुवास नाही का या ठिकाणी आपण पाहिलं. आता विद्यार्थी मित्र तुम्हाला काय काय पाहिल्यानंतर आनंद होतो सांगा बरं काय काय पाहिल्यानंतर फुलपाखरू पाहिल्यानंतर होतो वेगवेगळे पक्षी पाहिल्यानंतर तुम्हाला आनंद होतो होतो की नाही का बरं कारण ते तुम्हाला काय करतात प्रसन्न करून जातात. आता बघा याच्यानंतर जे प्रश्न पाचवा दिलेला आहे खालील शब्दांना दार शब्द जोडा आणि नवीन शब्द तयार करा. आता जसं इथं एट एट दार दिलेला आहे तर इथं काय दिलेलं आहे चमक तर आपल्याला काय करायचं आहे चमकदार हा फक्त दार शब्द त्याला लावायचा आहे. दुसरा दुकान दुकानदार माल मालदार चोप चोपदार भाल भालदार म्हणजे हे फक्त दार आहे की नाही या ठिकाणी आलेलं हेच त्याच्या समोर लावायचंय. खास खासदार आम आमदार गमती गमतीदार रुबाब रुबाबदार आणि शेवटचा आहे वजन वजनदार. आपण काय केलं शेवटच्या शब्दाला फक्त दार हा शब्द या ठिकाणी जोडलेला आहे. पुन्हा एकदा बघा पहिला चमकदार दुकानदार मालदार चोपदार भालदार खासदार आमदार गमतीदार रुबाबदार आणि वजनदार म्हणजे हे दार एवढं दिले की नाही तर हे आपण याच्या समोर लिहिणार आहोत. प्रत्येक शब्दासमोर आपल्याला हे दार लिहायचं आहे. आता याच्यानंतर दिलेले बघा काही वाक्य आपल्याला बनवायला सांगितलेली आहेत मग कोणती वाक्य आहेत. आता पहिलं दिलंय बघा चांगुलपणा मग आता काय याच्यात आपण वाक्य कसं बनवायचं दुसऱ्यांना नेहमी मदत करणं हा चांगुलपणा आहे. काय करायचं आपल्याला दुसऱ्यांना नेहमी मदत करणं हा चांगुलपणा आहे हे वाक्य तयार केलं आपण. आता दुसरं आहे मोठेपणा. आता मोठेपणाचं वाक्य कसं तयार करता येईल नको तिथे मोठेपणा करू नये मी केलो मी केलो मी केलं असं सवय असते ना कोणती गोष्ट मी केली म्हणायची तर आपल्याला नको तिथं तसं करायचं नाही. त्याच्यानंतर तिसरं लहानपण लहानपणा पासून स्वतःकडे घेणे हे नम्रतेचे लक्षण आहे म्हणजेच काय लहानपणा आपल्याकडे घेणं बाबा तूच मोठा नाही का लहानपणा स्वतःकडे घेणं हे नम्रतेचं लक्षण आहे. त्याच्यानंतर वेगळेपणा मितालीच्या चित्रात मला वेगळेपणा जाणवतो काय मितालीच्या चित्रात मला या ठिकाणी वेगळेपणा जाणवतो. त्याच्यानंतर मोकळेपणा आता ह्याचं वाक्य कसं बनवणार आहोत आपण मधूच्या वागण्यात मोकळेपणा होता म्हणजे कसलीही तीळ मनामध्ये नव्हती सरळ वागणं होतं त्याचं मधूच्या वागण्यात मोकळेपणा होता. त्याच्यानंतर सोपेपणा म्हणजे सरांच्या बोलण्यातून सोपेपणा जाणवतो अगदी कठीणातला कठीण विषय सुद्धा सोपा करून सांगतात म्हणजे सरांच्या बोलण्यातून आपण म्हणतो की नाही एखाद्याचं पटकन समजतं म्हणजेच काय सरांच्या बोलण्यातून सोपेपणा अगदी सोपे कितीही कठीण विषय असू दे पण तो सोपा करून सांगणं. कठीणपणा बघा आता जो शेवटचं सांगितलेलं आहे कठीणपणा दुसऱ्याला समजावून सांगताना भाषेत कठीणपणा नसावा म्हणजेच काय खूप असं अवघडपणा त्याच्यामध्ये असू नये. पुन्हा एकदा बघा हा आपण हे वाक्य खूप महत्वाचे आहेत आपल्याला काय सांगितलंय प्रत्येक हा जो शब्द घेतलाय त्याच्यातून आपल्याला वाक्य बनवा असं सांगितलंय. मग पहिलं आपण काय केलंय चांगलपणा बघितलं चांगलपणामध्ये आपण काय पाहिलं दुसऱ्यांना नेहमी मदत करत राहणं हा चांगलपणा आहे. मग दुसरा बघितला मोठेपणा मग नको तिथे आपण मोठेपणा करू नये. तिसरं आपण पाहिलं लहानपणा म्हणजे आपल्याला काय करता आलं पाहिजे स्वतःकडे लहानपणा घेता आलं पाहिजे
नम्रतेने आपलं ते नम्रतेचं लक्षण आहे वेगळेपणा. मितालीच्या चित्रात मला वेगळेपणा जाणवला. त्याच्यानंतर आपण पाहिलं मोकळेपणा. मोकळेपणामध्ये आपण काय पाहिलं तर मधूच्या वागण्यामध्ये मोकळेपणा म्हणतो. आपण एखाद्याशी पटकन मैत्री करतो बघा का बरं, तर त्याचा स्वभावच तसा असतो. नाही का सहज कोणाशी मैत्री करावी असा त्याचा स्वभाव असतो. अगदी तेढ कुठल्या मध्ये कोणाच्या मनामध्ये त्याच्यात असत नाही, तो सगळ्यांना सारखा लागतो. म्हणजे त्याची वृत्ती कशी असते मोकळी. एखाद्याचा स्वभाव मोकळा असा पण म्हणतो की नाही. त्याच्यानंतर आहे सोपेपणा. सरांच्या बोलण्यातून सोपेपणा जाणवतो. अगदी त्याच्या विरुद्ध आहे बघा कठीणपणा. पण कठीणपणाचं वाक्य घेताना आपण कसं म्हणतो, दुसऱ्याला समजावून सांगताना भाषेत कठीणपणा नसावा, अवघड एखादी गोष्ट नसावी, अगदी सोपं करून आपल्याला सांगता आलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आता काय करायचं आहे, फुलपाखराचं एक चित्र काढायचं छानपैकी आणि ते वहीत चिटकवायचं आहे. आणि याच्यानंतर आहे बघा कुंडीत काही शब्द दिलेले आहेत, मग हे शब्द तुम्हाला काय करायचे आहेत, ओळखायचे आहेत. खाली एक शब्द आहेत आणि वर एक शब्द आहे, नाही का. आता या ठिकाणी गेले विरुद्ध, फिक्कट, त्याच्या विरुद्ध काय आहे, गडद आहे, हारणे आहे, जिंकणे या ठिकाणी आहे. म्हणजेच काय, ते जोडायचं आहे आपल्याला या ठिकाणी. लहान आहे, मोठा वर आहे, एक आहे, अनेक वर आहे, उत्तर आहे, प्रश्न एक आहे, या ठिकाणी आहे की नाही. हे काय करायचं, तुम्हाला सगळं जोडायचं आहे. आता हे झालं कुंडीतलं आपण घेतलं. मग या ठिकाणी दुसरं दिलेली आहे पिशवी आणि त्याच्यामध्ये फुलं दाखवलेली आहेत बघा. मग याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, जोड शब्द तयार करायला सांगितलेलं आहे आपल्याला. हे तुम्हाला करायचं आहे. तर कसं जोड शब्द तयार करणार बघा. आता या ठिकाणी आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं पुरण, पुरणचं काय येणार आहे, पोळी. पुरणपोळी आज करता की नाही आपण पुरणपोळी. गोड, गोड आपण काय म्हणतो, धोड. गोड धोड असं जॉईंट वर्ड आहे इथे. गोर गरीब, खाऊन पिऊन असं म्हणतो. इकडे तिकडे काम धान. आपल्याला काय करायचं आहे, जोडून नवीन शब्द तयार करायचे आहेत. नीट लक्षात आलं. आपण इथं काय केलं, विरुद्ध अर्थ जोडून घेतले. आणि खाली आहेत बघा, खाली काही शब्द दिलेत, वर काही शब्द दिलेत आणि यांचे आपल्याला जोड्या लावायचे आहेत. पुन्हा बघा, फिक्कट आहे त्याला आहे गडद, उत्तर आहे त्याला आहे प्रश्न, मोठा आहे त्याच्या विरुद्ध आहे लहान, अनेक आहे त्याच्या विरुद्ध आहे एक, खाली आहे त्याच्या इथं विरुद्ध आहे वर, आणि हारणे आणि इथं जिंकणे हे आपण जोडून घेणार आहोत. आणि इथं या पिशवीत खाली दिले बघा गोर गरीब, एक एक्झाम्पल दिले की नाही, उदाहरण दिले, त्याचबरोबर बाकीचं तुम्हाला बनवायला सांगितलेलं आहे. मग आपण कसं कसं बनवलं बघा बरं, इथे एक फूल दिले आणि इथे एक फूल दिले, ह्या दोन्हीचा वापर करून आपल्याला एक जॉईंट वर्ड तयार करायचं आहे. मग इथं काय केलं, पुरण पोळी या ठिकाणी आहे की नाही पोळी, पुरण पोळी असं लिहिणार आहोत. गोड गोड असं लिहिलं, गोर गरीब, खाऊन पिऊन, इकडे तिकडे काम धाम, असे आपण शब्द तयार केलेले. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हालाही काय करायचं आहे, अशा कुंड्या तयार करायच्या आहेत आणि अशी छानशी कागदाची पिशवी तयार करायची आहे, कागदाचं फूल तयार करायचं आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय करणार आहात, असे दोन वेगवेगळे जोड शब्द हे वेगळे असलेले एकत्र करून तुम्ही ते शब्द खाली लिहिणार आहात आणि विरुद्धार्थी शब्दसुद्धा जोडून घेणार आहात. मग याच्यामुळे काय होतं, तर आपली शब्दसंपत्ती वाढते आणि अभ्यास आपल्याला करावा असं वाटतं की नाही. छान आहे की नाही हा विरुद्धार्थी शब्दांचा खेळ. हा उपक्रम तुम्हाला सुट्टीमध्ये करायचा आहे आणि त्याचबरोबर एक फुलपाखराचं चित्र काढायचं आहे आणि ते रंगवायचं आहे. आणि आपल्याला काय करायचं, किंवा त्याच्यावर जी कविता आहे तर ती कविता आपल्याला वहीमध्ये लिहायची आहे. मग आता आपण कोणकोणत्या गोष्टी पाहिल्या, की फुलपाखराचं चित्र काढणं आणि दुसरं काय केलं, जे व्याकरणाचा आपण भाग अभ्यासत होतो याच्यामध्ये, की विरुद्धार्थी शब्द लिहा आणि जोड शब्द लिहा. मग याच्यामध्ये एक पिशवी दाखवली गेली होती
आणि त्याच्यामध्ये दोन वेगवेगळे शब्द दिले गेले होते ते एकत्र करायचे आणि एकत्र करून त्याच्यापासून एक जोड शब्द तयार करायचा. आणि विरुद्धार्थी शब्द मध्ये खालच्या खाली काय दिलं होतं, कुंड्यामध्ये खाली काय होतं, एक शब्द दिला होता आणि अगदी त्याच्या विरुद्ध शब्द त्या फुलांमध्ये दिला होता. मी हे दोघं काय करायचे, दोन्ही शब्द आपल्याला जोडी करायची होती, म्हणजे विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या. तर हे आज आपण अभ्यासलं. मला आशा आहे की तुम्हाला नक्कीच हा पाठ आवडलेला असणार आहे. मधमाशीकडून आपल्याला काय घ्यायचं आहे, ती जशी कामात मग्न असते तसं आपण पण चांगल्या कामामध्ये मग्न आणू आणि फुलपाखरासारखं आपण इतरांना आनंद देत राहणं, या गोष्टी आपण काय केलं या पाठातून अभ्यासलं. मला आशा आहे की नक्कीच तुम्हाला हा पाठ आवडलेला असणार आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.